माझे नाव श्रेया दीपक मोळे. माझ्या शाळेचे नाव भैरव विद्यानिकेतन रासगाव, इयत्ता सातवी. आज 26 जून 2021 म्हणजेच छत्रपती श्री शाहू महाराज यांची जयंती. उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा, उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा. जय जयकार त्यांचा आसमंती गरजावा, जय जयकार त्यांचा आसमंती गरजावा. सांडली रुद्रजननी महाराष्ट्रासाठी, सांडली रुद्रजननी महाराष्ट्रासाठी. जन्म फिरणी त्यांचा महाराष्ट्र देशीच व्हावा, महाराष्ट्र देशीच व्हावा. असे कोल्हापूरचे छत्रपती श्री शाहू महाराज प्रजावत्सल, दरिद्रबुद्ध व समतेचे पुरस्कर्ते होते. भूतकाळातील चुका सुधारण्याची जर तयारी असेल तर तो माणूस काय करू शकतो हे महाराजांच्या चारित्र्यावरून दिसून येते. महाराजांचा जन्म कागल येथील लाडके घराण्यातला. महाराजांचे खरे नाव यशवंतराव असे होते. इसवी सन 1884 मध्ये राणीसाहेब आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहूराजे असे ठेवले. इसवी सन 1894 मध्ये महाराजांच्या हाती सर्व कारकीर्द देण्यात आली. त्यांची कारकीर्द पाहून जनतेचा कैवारी राजा असे त्यांना म्हणावेसे वाटते. शाहू महाराज धोरणी आणि विवेकी होते. त्या काळी संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची चळवळ जोम धरू लागली होती. सरकार ही चळवळ दडपून टाकण्याच्या प्रयत्नात होते. स्वातंत्र्य, लोकशाही, स्वराज्य या तिन्ही गोष्टी राजांना मान्य होत्या. परंतु जनतेमध्ये स्वातंत्र्य भोगण्याची आधी पात्रता आली पाहिजे असे त्यांचे मत होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग न घेता इंग्रजांचे सहकार्य साधून सत्तेचा उपयोग बहुजन समाजासाठी केला. त्या काळी बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणाशिवाय आपल्याला उत्कर्ष साधता येणार नाही याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. परंतु शिक्षणाची सोय फक्त शहरामध्येच असल्यामुळे ग्रामीण भागातील लोक आपल्या मुलांना शिक्षणासाठी कुठे व कसे पाठवणार आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही तडी नव्हती असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे राहायचे. या प्रश्नांवर मात करण्यासाठी त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी ठिकठिकाणी वसतिगृहांची सोय केली. वसतिगृहांची स्थापना ही त्या काळची सर्वात मोठी गरज होती. शाहू महाराजांच्या आयुष्यातील एक क्रांतिकारक भाग म्हणजे अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा. अस्पृश्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन दिले. त्यांनी दुकाने, उपहारगृहे अशी अनेक उद्योगे त्यांना सुरू करून दिली. शाहू महाराजांना आपल्या राज्याची प्रगती साधायची होती. ते स्वतः साधेपणाने राहायचे. त्यांच्या जनतेवर खूप प्रेम होते. असे कारकीर्द असणारे आणि बहुजन समाजाची अस्मिता जागृत करणारे छत्रपती श्री शाहू महाराज यांचे 1922 साली निधन झाले. जाता जाता इतकेच सांगते, धन्य धन्य तू शाहू राया, धन्य धन्य तू शाहू राया. तू समराजा, तूच एकला, तूच शिवबा बुद्ध देव तू, तूच शिवबा बुद्ध देव तू, तूच हरी सावळा, तूच हरी सावळा. आज इतकेच बोलते आणि ते सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.